नमस्कार, मी विश्वास उटकी. लोकसभेच्या इलेक्शनचा प्रचार संपला, पण या शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदी हे दक्षिणेकडे जाणार आहेत, म्हणजे कन्याकुमारीला, अशी त्यांनी प्रचंड मोठी जाहिरातच केली आहे. विथ कॅमेरा, विथ मीडिया हे तिथे जाऊन ध्यान द्यायला करणार आहेत. पण डॉक्टर मनमोहन सिंगांनी एक अत्यंत महत्वाची विधान केलं की गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये भारताची प्रतिष्ठा ही लयाला जात आहे अशा तऱ्हेचं वर्तन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात घडलेलं आहे. पंतप्रधान पदाच्या व्यक्तीने कसं वागावं याच्या विपरीत नरेंद्र मोदी वागलेले आहेत. त्यांची एक आणि दोन वाक्य इतकी प्रभावी आहेत मनमोहन सिंगांची की गेले निवडणुकीच्या प्रचारामध्ये रोजच अत्यंत चुकीचं, विकृत, डिरेल्ड पद्धतींचं, पराभूत मनोवृत्तीचं, खुनशी मनोवृत्तीचं दर्शन नरेंद्र मोदींनी दाखवलेलं आहे. आणि आता ते विवेकानंदांच्या स्मारकाशी जात आहेत. जायला काय हरकत नाही, परंतु मुद्दा हा की या पंतप्रधानाने गेल्या 10 वर्षात नव्हे तर आता विशेषतः या इलेक्शनच्या पिरियडमध्ये इतकी काही स्वतःची बेबरू करून घेतलेली आहे की सर्वसामान्य माणसाला लाज वाटावी की हा आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. त्यांनी आत्ता 2 दिवसापूर्वी एक असं भयानक वक्तव्य केलं तेव्हा सर्वांचा संताप अनावर झालेला आहे. महात्मा गांधीची ओळख या देशाला ॲटनबरमच्या महात्मा गांधी फिल्ममुळे झाली असं वक्तव्य ज्यावेळेस या देशाचा पंतप्रधान करतो तर या देशाच्या पंतप्रधानांच्या आकलेलं झालंय काय? राष्ट्रपिता महात्मा गांधींचा चष्मा यांनी 10 वर्षात सातत्याने वापरला, किंबहुना साबरमती आश्रम सुद्धा आरएसएसच्या लोकांनी, भाजपच्या लोकांनी गिळंकृत केला. आणि होय, अलाहाबाद आणि कानपूरचे सर्वोदयाचे आश्रम, विनोबांचे आश्रम, गांधींचे आश्रम आरएसएसने गिळंकृत केलेले, त्यांच्या जागा गिळंकृत केलेल्या आहेत, हे सर्वांना माहिती आहे. पण महात्मा गांधींची जगभर जी ख्याती आहे ही कोणाला माहिती नाहीये. स्वतः पंतप्रधान हजारो वेळा तिकडे जाऊन आले जगभर. पहिल्यांदा त्यांना पाया पडायला लागतात, गांधीवंदन करायला लागतं आणि मगच त्यांच्या त्या देशाच्या प्रमुखांची बैठक होते. हे गेल्या 10 वर्षात घडलेलं आहे. पण तरी सुद्धा हा मनुष्य आज अशा तऱ्हेचं वक्तव्य करतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सिनेमा झाल्यामुळे लोकांना समजलेत. अशा माणसाला काय म्हणावं? त्यामुळे या माणसाने देशाशी द्रोह केलेला आहे. राष्ट्रपित्याचा खून करणारे गोडसे त्यांचे हे परिवारातले लोक आहेत. यांनी सत्तेवर येणं हाच खरा भारतीय जनतेचा अपमान आहे. त्यांनी किती गोष्टी या देशाच्या विरोधात केलेल्या आहेत. पुलवामा केले सर्वांना दिसतंय, परंतु सत्तेत आल्यानंतर या देशाची अर्थव्यवस्था, या देशाची संरक्षण व्यवस्था, या देशाची एकूणच विदेश नीती इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा, ज्याला असं म्हणून, गैरवापर झालाय, ऱ्हास झालाय. आणि इस्रायल सारखा भारताचा शत्रू आज परममित्र झालेला आहे. आणि भारतामध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवकांचा एक तो परममित्र म्हणून किती ठिकाणी इस्रायली स्पाईज भारतामध्ये जागा ऑक्युपाय करतायत हे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाय. गाझापट्टीमध्ये हल्ला झाल्यानंतर इस्रायलच्या बाजूने पहिलं वक्तव्य ह्या देशाच्या पंतप्रधान दिलं, तिथेच आपली मान खाली जायला पाहिजे. कारण का पॅलेस्टाईनचे यासर अराफत यांना एक सर्वोच्च दर्जा या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कालखंडात होता. नॉन अलाइन कंट्रीज मुवमेंटच्या इंदिरा गांधी ह्या नेत्या होत्या, फिडेल कॅस्ट्रो हे नेते होते आणि होय, यासर अराफत पण होते. तो कालखंड आणि आता मनमोहन सिंग कालांचा कालखंड आणि आता मोदींचा कालखंड. म्हणून आज डॉक्टर मनमोहन सिंगांनी एका वाक्यात 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी जो या देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न, म्हणजे देशाची प्रतिष्ठा घालवणं, आणि नरेंद्र मोदी यांची सगळी वक्तव्य देशाच्या विरोधात आहेत, ती अर्थव्यवस्थेच्या विरोधात आहेत, ती विदेश नीतीच्या विरोधात आहेत, ते डिफेन्स सेक्टरच्या विरोधात आहेत. आणि अर्थातच त्यांनी मुस्लिमांच्या विरोधात, अल्पसंख्याकांच्या विरोधात, दलितांच्या विरोधात जी भयानक व्यक्त केली आहेत आणि संविधानाची तोडफोड करणं आणि पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला
एक मनुस्मृती आम्ही निर्माण करू आणि ताकद 405 ची एक घोषणा मागच्या लोकसभेत याच नरेंद्र मोदीने दिली आहे. त्यामुळे या माणसाची आता लाज वाटते आम्हा सर्वांना ज्यांनी या देशाच्या नेहरूंची बदनामी केली, या देशाच्या इंदिरा गांधीची बदनामी केली आणि आता राष्ट्रपित्याची बदनामी करतायत. त्यामुळे या माणसाला सत्तेतून बाहेर जाण्यासाठी इंडिया अलायन्सने सगळे प्रयत्न केले. 1 जूनला मतपेट्या उघडतील, 4 जूनला मतपेट्या उघडतील, पण 1 जूनला उद्या सांगत जाईल की 400 पार होतील, पण 4 जूनला जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा इंडिया अलायन्स हा पुढे असेल. पण त्या ठिकाणी इंडिया अलायन्स का पुढे असेल, कारण त्या ठिकाणी एकूणच इंडिया अलायन्सचा जो कार्यक्रम आहे हा मोदी हटावचा कार्यक्रम आहे. आणि हा मोदी हटावचा कार्यक्रम यासाठी आहे कारण त्यांनी राष्ट्रपित्याची बदनामी केली एवढंच नव्हे तर संविधानाचा अपमान केलाय, संविधानातले मूलभूत अधिकार हिरावण्याचा प्रयत्न केलाय. आणि या देशाच्या जवळजवळ 9 ते 10% GDP ज्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या देशाला 2004 ते 2014 पर्यंत आणून ठेवलं, त्या देशाची एकतर पंतप्रधान पदावरून अत्यंत वाईट वर्तन करून, आक्षेपार्ह वर्तन करून, देशाला लाज वाटेल असं वर्तन करून त्यांनी जी बदनामी केली आहे. आणि म्हणून आम्ही सॅल्यूट करतो डॉक्टर मनमोहन सिंगांना, आम्ही निषेध करतो राष्ट्रपित्याला. सिनेमामुळेच महात्मा गांधी कळले अशी घाणेरड वक्तव्य करणाऱ्या नरेंद्र मोदींचा आज इथेच थांबणं आवश्यक आहे. पण नरेंद्र मोदींनी या देशाचं संपूर्ण राजकारण, समाजकारण, अर्थकारण नासवलेलं आहे. एक अख्खी नवीन पिढी आता कुठे त्यांना कळायला लागलेत की आपल्या नोकऱ्या मिळणार नाहीत, महागाई कमी झाली आहेत, नवीन रोजगार मिळणार नाहीत आणि पब्लिक सेक्टर जे सरकारने निर्माण केले आहेत त्याच्यामध्ये शटडाऊनची परिस्थिती आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर नोकऱ्याच नाहीत, हे आत्ता नवीन पिढ्यांना कळायला लागले. पण संपूर्ण नवीन पिढी गेल्या 10 वर्षामध्ये मोदी मोदी करत होती, आज त्यांना हे भान निर्माण होते. पण हे भान भारतातल्या प्रत्येक माणसानं निर्माण होण्याची गरज आहे. ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच्याविषयी इतका अपशब्द आणि इतका चुकीचा आणि इतका घाणेरडा प्रचार जेव्हा हा नरेंद्र मोदी नावाचा माणूस करतो, आज पंतप्रधान पदावरती ते आहेत, परंतु त्या पंतप्रधान पदाची ज्याला गरिमा म्हणतात, जी प्रतिष्ठा माणसात, ती या माणसाने घालवली आहेत. आणि होय, डॉक्टर मनमोहन सिंगासारखा मोठा माणूस आज एकच वाक्यामध्ये खरं बोलले आणि नरेंद्र मोदींची पूर्ण त्यांनी कलई करून टाकलेली आहे. या कलई केलेल्या आजच्या नरेंद्र मोदींना लोकांनी घरी बसवलं पाहिजे. एवढंच नव्हे तर 4 जून नंतर जी RBI, जी फायनान्शियल सेक्टर, जे कॅपिटल मार्केट, जे डिफेन्स सेक्टर, या पंतप्रधानाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आज त्या ठिकाणी प्रचंड मोठी घडामोड नव्हे मोडतोड केलेली आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन नवीन सरकारला करावं लागेल. आणि त्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि होम मिनिस्टर अमित शहा ज्यांना पळायला जागा नसेल 4 जून नंतर, अशा तऱ्हेची परिस्थिती न भूतो न भवी भविष्यती अशी परिस्थिती 4 जून तर निर्माण होईल. परंतु या देशाच्या तरुणांच्या नव्या पिढीने हे समजून घेणं आवश्यक आहे. हा देश निर्माण झाला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, तो जवाहरलाल नेहरू त्यांच्या नवनिर्मिती त्यांची जी आहे त्यातून देश भक्कम झाला. गांधींमुळे, म्हणजे इंदिरा गांधींमुळे जवाहरलाल नेहरूंनी पाया घातला, इंदिरा गांधींनी ते मजबूत केलं, राजीव गांधींनी त्याला आधुनिक स्वरूप दिलं, मनमोहन सिंगांनी संकटातून भारताची अर्थव्यवस्था मुक्त केली, ती भरभक्कम केली, पण पूर्ण बरबाद करण्याचं काम आज नरेंद्र मोदी करतायत. त्यांची सर्वच बाबतीमध्ये एक नाचक्की जगभर होत असताना एक गोदी मीडिया आणि त्यांचा ITCL आज त्यांच्या बाजूने उभा राहिला, त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही अशी परिस्थिती लवकरच म्हणजे 4 जून नंतर निर्माण झालेली असेल. पण राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान करणारा माणूस या देशामध्ये याच्या पुढे खपवला जाणार नाही हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून मी इथेच थांबतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे स्वातंत्र्य प्राप्तीचे एक प्रमुख शिल्पकार आहेत आणि स्वातंत्र्य चळवळीची सर्व मूल्यव्यवस्था
ही या देशाच्या संविधानात आहेत, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि हे संविधान बिघडवण्याचं काम या नरेंद्र मोदी केले काय, म्हणून संविधानाच्या संरक्षणार्थ, संसदीय लोकशाहीच्या संरक्षणार्थ आणि या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संरक्षणार्थ सर्वसामान्य जनता, सर्व सुशिक्षित जनता आज इंडिया अलायन्सच्या भोवती उभी आहे आणि नरेंद्र मोदींना लपालाही जागा मिळणार नाही अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होईल, म्हणून त्यांचा धिक्कार करणं आवश्यक आहे आणि डॉक्टर मनमोहन सिंगांना नमस्कार करणं, आदरपूर्वक त्यांचा गौरव करणं हे आवश्यक आहे, म्हणून मी इथेच थांबतो. धन्यवाद.